for logic gate. Yes or no. So yes will indicate as a 1 and no will indicate as a 0. Pratekane. Ata baga. Mag ya dwan condition astat. Tya kasa karayacha baga ata A ani B. 0 0 1 0 0 1 ani 1 1. Okay. Mag ata ita baga. ओंकार आहे का रे ओंकार कोण आहे ओंकार ओंकार पास्ते आहे का ओंकार अरे बाळा माईक बंद कर की समजत नाही का पहिल्यांदा करतो का हा डिस्टर्ब होता ना ओंकार पार्ते ओंकार पार्ते कौन है यस सर ओंकार पार्ते माइक बंद करा हा एकदा सांगितलं कळत नाही का तर बघा ए आणि बी ह्या दोन व्यक्ती आहेत समजा ए गावाला जाणार असेल बी गावाला जाणार नसेल तर त्याला आपण म्हणतो 1 0 समजा दोघ जण गावाला जाणार नसतील तर त्याला म्हणतो आपण 0 0 समजा दोघ गावाला जाणार असेल ओके म्हणजे यस कंडिशन म्हणजे काय झालं 1 1 कळलं का नाही आता बघा इथं कंडिशन आहे 0 0 ए म्हणजे दोघ गावाला जाणार आहेत का हा जाणार आहेत का नाही जाणार बरोबर आहे का नाही ए बी 1 0 1 म्हणजे काय ए यस आहे आणि बी काय आहे नो आहे बरोबर आहे का नाही नंतर 0 1 0 1 मध्ये ए काय आहे नो आहे आणि बी काय आहे यस आणि ए आणि बी 1 1 म्हणजे काय रे बाबा दोन्ही यस ओके अशा पद्धतीचे हे लॉजिक ओके आता लॉजिक कसं असतं हे ऑपरेशन असत आणि हे ऑपरेशन बायनरी नंबर मध्ये बघतो कारण 0 आणि 1 हे दोन डिजिट फक्त काय आहेत बायनरी आहेत आता इथं बघा वर दिलेलं आहे लास्ट लाईन मध्ये द 1 इज कॉल्ड एज ट्रू व्हाइल 0 इज कॉल्ड एज फॉल्स 1 म्हणजे काय खरं आणि 0 म्हणजे काय चूक ओके 1 इज कॉल्ड एज ओपन 0 इज कॉल्ड एज क्लोज ओके अशा दोन कंडिशन असतात मग दोन कंडिशन असतील तर त्याला 4 इनपुट येतात 0 0 1 0 0 1 आणि 1 1 कळत का नाही तुम्हाला ओके म्हणजे 4 कंडिशन येणार दोन इनपुट असतील तर 4 कंडिशन येणार बरोबर आहे 1 इनपुट असेल तर किती कंडिशन येतात 2 कंडिशन येतात कोणत्या यस आणि नो आता दोन इनपुट आहेत ए आणि बी मग त्यावेळेस 4 कंडिशन येणार ओके आता बघा लॉजिक गेट सर क्लास टाइप्स ऑफ लॉजिक गेट्स बेसिक गेट मध्ये कोणता आहे नॉट अँड आणि ऑर ओके कुठले कुठले आहेत नॉट अँड आणि ऑर आणि डिराइव गेट मध्ये काय आहे अँड ला इन्वर्ट केला तर नॅन्ड झाला ऑर ला इन्वर्ट केला तर काय झाला नॉर झाला मी सांगतो तुम्हाला नंतर कुठला आहे एक्स ऑर आणि एक्स नॉर एक्स ऑर आणि एक्स नॉर ओके आता बघा हे सिंपल आहे लक्षात ठेवायचं कसं करायचं काय ऍप्लिकेशन बघा कुठं कुठे यूज होतं लॉजिक गेट सगळीकडे यूज होतं फ्लिपफ्लॉप कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल्स देन सॅटेलाइट ऑसिलेटर्स फ्लिपफ्लॉप्स अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्टर्स सगळ्यामध्ये टीव्ही मध्ये सुद्धा यूज होतात सगळीकडे यूज होतो कुठं कुठं यूज होत नाही सगळ्या डिजिटल डिव्हाइस मध्ये लॉजिक गेट्स यूज होतात ओके आता बघा पहिला जो गेट आहे तो कुठला आहे नॉट गेट आवाज येतोय का हॅलो yes, हा आता बघा नॉट गेट म्हणजे काय आहे एकदम सिंपल आहे नॉट गेटला किती इनपुट आहेत एक इनपुट आहे ए आणि आउटपुट किती आहे एक आहे बरोबर आहे का नाही तर त्याचा सिम्बॉल दिला बघा ओके एक ट्रायंगल आहे आणि त्याच्या पुढे काय आहे छोटासा सर्कल आहे लक्षात आलं का ओके
one triangle is there and some small circle is there. So A is the input and output la apan dharuya y kiwa v. Okay, ata baga input ek hai manje to either one asal kiwa ka asal dusra zero asal kata ka nahi manje A ha yes asal kiwa no asal ha ha manje barabar chuk asal kiwa barabar asal. Okay, त्याला आपल्याला काय करायचं रे बाबा, इन्व्हर्ट करायचं. त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टर गेट. इथं काय म्हणलं बघा, पहिला जो आहे तो नॉट म्हणजे इन्व्हर्टर गेट, एकदम सिंपल आहे. आता इन्व्हर्टर म्हणजे बघा, इनपुट झिरो दिला तर त्याचं इन्व्हर्ट होऊन काय येईल रे. हॅलो, टेबलमध्ये बघा, इनपुट जर झिरो दिला तर आउटपुट काय येतो, वन. बरोबर आहे. शून्य म्हणजे काय रे बाबा, फॉल्स. वन म्हणजे काय, ट्रू. बरोबर आहे का नाही. ट्रूचा एक्झॅक्ट अपोजिट काय असतो, फॉल्स असतो. कळतंय का नाही. आणि फॉल्सचा एक्झॅक्ट अपोजिट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. बरोबर आहे की नाही. मग आता बघा, शून्य म्हणजे काय आहे, फॉल्स. मग वन म्हणजे काय, ट्रू. ओके, झिरो इज इंडिकेशन फॉर नो, वन इज इंडिकेशन फॉर व्हॉट, येस. ओके, आता खाली बघा, वन इनपुट दिला तर आउटपुट काय येणार आहे, वन इनपुट दिला तर आउटपुट काय येतो, झिरो. दोनच कंडिशन असतात, लक्षात ठेवा, वन आणि झिरो. सगळं जे आहे ते कशावर आहे, वन आणि झिरो आहे. ओके, सो इन्व्हर्टर, वी हॅव टू युज द इन्व्हर्टर, नॉट गेट. नॉट म्हणजे नाही. ओके, तुम्ही कुठलंही काम करायचं असेल तर त्याच्या एक्झॅक्टली तो काय करेल, उलट करेल. कळत का नाही. दॅट इज कॉल्ड एज द इन्व्हर्टर गेट. आता फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे गाडी आहे खेळण्यातली लहान मुलांची, समजा त्याचा स्पीड फ्रंट फॉरवर्ड साईडला असेल, बरोबर आहे की नाही. तर एक बटन दाबतो बघा आपण रिमोटवर, तो रिमोट असतो नॉट गेट. मग तो काय करतो, तो वन दिला असेल तर तिकडे किती जातो, झिरो जातो. आणि मग ती गाडी काय होती, मागे येते, उलटी येते. ओके, मग हे आहे नॉट गेटचं फंक्शन. त्याचा सिम्बॉल बघा इथं दिलेलं आहे, नॉट गेट. त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टर. ओके, आता समजा ए ऍज अ इनपुट आहे, वाय ऍज अ आउटपुट आहे. ओके, मग व्ही ऍज आउटपुट म्हणलं तरी चालेल. मग बघा, वाय इक्वल टू व्हॉट, व्ही आय बार म्हणजे वाय इक्वल टू, त्याला आपण ए आणि वर काय म्हणू शकतो, बार ए म्हणू शकतो, ए बार. ओके, द बार इंडिकेट व्हॉट, दॅट शुड बी द इंडिकेशन ऑफ इन्व्हर्टर. ओके, मग आता बघा, आउटपुट वाय आहे, ए बार म्हणजे आउटपुट वन असेल तर आउटपुट इनपुट काय असेल, झिरो असेल. उलट करणार हा. ओके, ह्या सगळ्यात सिम्पल गेट आहे. नंतर बघा अँड गेट. ओके, आता अँड गेट बघा, त्याचा सिम्बॉल इथे दिलेला आहे, हा सिम्बॉल आहे. ओके, त्याचा लॉजिक गेट लॉजिक कसं आहे ते सांगतो मी तुम्हाला. आता बघा लॉजिक सिम्बॉल कसा आहे, तर ए बी इनपुट दिलं, टू इनपुट अँड लागलं, बरोबर आहे. त्याचा सिम्बॉल बघा कसा आहे, आणि वाय काय आहे, आउटपुट आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे याला इनपुट किती आहेत रे, हाऊ मेनी इनपुट्स आर देअर फॉर अँड गेट, टू इनपुट्स. आणि आउटपुट किती आहे, वन. वन आहे वाय, वायाचं आउटपुट. ओके, मग त्याचं इक्वेशन बघा, ए डॉट बी इक्वल टू व्हॉट, वाय. ओके, ए डॉट बी इक्वल टू व्हॉट, वाय. म्हणजे डॉट इंडिकेट्स व्हॉट, अँड. डॉट विल इंडिकेट्स व्हॉट, अँड इज देअर. ओके, आता ह्याचा ट्रूथ टेबल बघूया आपण. आता बघा, दोन इनपुट आहेत, कुठले, ए आणि बी. ओके, आता बघा, ए बी दोन्ही येस असतील तर ए आणि बी काय असेल, ए आणि बी काय असेल, व्हॅल्यू येस असेल किंवा ट्रू असेल तर ए आणि बी व्हॅल्यू काय असेल, वन वन. बरोबर आहे की नाही. आणि जर नो असेल ए आणि बी, बरोबर आहे, किंवा फॉल्स असेल तर ए आणि बीची व्हॅल्यू काय असेल रे, हॅलो, झिरो झिरो. हा, झिरो झिरो. ओके, समजा ए येस असेल, बी नो असेल, तर ए ची व्हॅल्यू काय आहे, वन झिरो. हा, वन झिरो असेल. बरोबर आहे. मग अजून एक कंडिशन कुठली येईल, झिरो वन. म्हणजे ए नो असेल, बी वन असेल. म्हणजे चार कंडिशन येणार
ओके जेव्हा दोन्ही असतात ते नाही आहेत नो असल म्हणजे झिरो झिरो दोन्ही यस असतील तर काय असल वन वन ओके नंतर दोन कंडिशन असणार ए वन बी झिरो किंवा बी वन ए झिरो बरोबर आहे का नाही ओके मग आता इथं बघा इथं कंडिशन दिलेत बघा ए बी झिरो झिरो कळत का नाही नंतर ए बी दुसरी कंडिशन काय आहे वन झिरो नंतर ए बी नंतरची कंडिशन काय आहे झिरो वन नंतर ए बी दॅट इज द कंडिशन इज व्हॉट वन वन ओके आता बघा सिम्पल वर्ड मध्ये सांगतो तुम्हाला हे कुठला गेट आहे अँड गेट आहे ओके दोन विद्यार्थी आहेत ओके ते कॉलेजला निघालेत ओके ए आणि बी हे दोन विद्यार्थी आहेत ते कॉलेजला निघालेत मग अँड लॉजिक काय असेल बघा ए आणि बी कॉलेजला निघालेत पण ते जात आहेत का नाही जात आहेत बरोबर आहे की नाही जात आहेत का नाही जात आहेत म्हणजे त्यांची कंडिशन काय झाली झिरो झिरो ओके मग त्यावेळेस आउटपुट काय येतं बघा अँड गेटचं काय येतं आउटपुट येस व्हॉट इज द आउटपुट झिरो हा म्हणजे ते जात आहेत का आउटपुटला नाही जात आहेत बरोबर आहे समजा ए चाललाय आणि बी जात नाहीये तरी आउटपुट काय येतं रे बाबा शून्य म्हणजे ते झिरो हा म्हणजे आउटपुट म्हणजे ते जात आहेत का नाही जाऊ शकत बरोबर आहे की नाही नंतर ए जात नाहीये पण बी जातोय ओके आउटपुट काय येत आहे झिरो मग आउटपुट कधी वन येणार जेव्हा दोघं जातील तेव्हा आउटपुट काय येईल वन येईल बोथ द इनपुट्स आर वन देन देन आउटपुट विल बी वन हे कुठला गेट आहे हा कुठला गेट आहे अँड गेट अँड गेट हा सिम्पल आहे लक्षात आला ना तुमचा अँड गेट का असतो लक्षात ठेवा वेन बोथ द इनपुट्स आर वन द आउटपुट विल बी व्हॉट वन कळत का नाही इफ बाकी कंडिशनला आउटपुट काय झिरो कळालं का नाही खाली बघा वन वन म्हणजे दोन्ही जर येस असेल ट्रू असेल तरच आउटपुट काय येतं वन येत ओके हे कुठला गेट झाला अँड गेट ओके आता आर गेट बघूया त्याचा सिम्बॉल बघा असं माशासारखं आहे दिसतंय का ए बी इनपुट आहे आणि वाय काय आहे आउटपुट ओके मग आर ला काय करायचं ऍडिशन करायचं ए प्लस बी इक्वल टू व्हॉट वाय ओके आणि अँड ला काय केलं तुम्ही बघा इथं अँड गेटला काय लिहिलंय ए डॉट बी ए इंटू बी ओके अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑर म्हणजे काय ऑर गेट म्हणजे काय ऍडिशन हे बघा इथं दिलंय ए प्लस बी इक्वल टू व्हॉट वाय ओके आता बघा टू इनपुट ऑर गेट्स लेक्चर किती सात वाजता सांगितलेलं ना हॅलो एवढं लेट का जॉईन आलेत मुलं आता बघा ए आणि बी जेव्हा दोन दोघ जण जात नसतील कॉलेजला तरच आउटपुट काय येतोय झिरो बाकीच्या कंडिशनला आउटपुट काय येतोय रे बाबा झिरो हा आता इथं काय चुकलंय बघा ऐका इथं एक कंडिशन चुकलेली आहे ए बी झिरो झिरो आहे नंतरच्या कंडिशनला काय रे बाबा ए बी जो आहे तो वन वन च्या ऐवजी काय पाहिजे वन झिरो पाहिजे प्रिंटिंग मिस्टेक आहे हा जो टेबल आहे ना हा असा पाहिजे झिरो वन झिरो वन झिरो झिरो वन वन मग इथं काय झालं बघा झिरो वन झिरो वन बरोबर आहे बी मध्ये काय आहे झिरो झिरो वन वन पाहिजे ओके मग आता इथं बघा हा राव दे प्रिंटिंग मिस्टेक फक्त एक लक्षात ठेवायचं ऑर गेट मध्ये जेव्हा दोघ जण नाही म्हणतील दोघ जण नो म्हणतील तेव्हाच आउटपुट काय येणार आहे झिरो येणार आहे बाकीच्या वेळेस दोन विद्यार्थी समजा मी तुम्हाला सांगितलं किंवा दोन विद्यार्थी समजा हे टर्मवर्क सोडवा किंवा पेपर सोडवा बरोबर आहे त्यातल्या एखाद्या जरी असाइनमेंट सोडवली तरी मार्क दोघांना मिळणार तो आयदर कुठलाही असू दे किंवा दोघांनी लिहिली तरी दोघांना मार्क मिळणार पण जर दोघी विद्यार्थ्यांनी ते असाइनमेंट सोडवले मार्क किती मिळणार त्याला झिरो मिळणार इथं दिलेलं आहे तसा ओके नंतर हा सिम्बॉल आहे ओके दिस इज अ सिम्बॉल माशासारखा दिसतो बघा तो ओके हे सिम्बॉल आणि हे ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचं हे एक्झामला येते कळालं का नाही 10 ते 20 मार्कला ओके
टू इनपुट ऑर गेट ए बी वाय टू इनपुट ऑर लॉजिक सिंबॉल दिले ओके आणि त्याचा इक्वेशन काय आहे ए प्लस बी ओके नंतर हा डिराइव लॉजिक गेट ओके आता बघा हे सगळ्यात सिंपल आहे ऍड ला इन्वर्ट केलं तर काय झाला नाईन झालं कळतं का नाही ऍड ला काय केलं आपण इन्वर्ट केला ओके इन्वर्ट म्हणजे काय जे काही कंडिशन आहेत ऍडचे त्याला मी काय केलं उलट्या केल्या एवढं सोपं आहे बघा ओके त्याला म्हणतो नॅन आता बघा नॅन कसा असेल ते सांगतो तुम्हाला हा ट्रूथ टेबल आहे कशाचा ऍडचा बरोबर आहे केलं मग इथं आउटपुटला बघा तीन वेळा किती आहेत झिरो आहे आणि एक वेळा वन आहे बरोबर आहे की नाही मग ते मी काय करतो ते आउटपुट उलट करतो इन्व्हर्टर लावतो हँडला पुढं मग तो तीन वेळा झिरो आहे तो काय येईल वन 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 येईल ओके तीन वेळा झिरो म्हणजे काय नो 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 आणि खाली काय येस आहे ओके मग मी त्याला उलट केलं मग काय येईल येस 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 आणि नंतर लास्ट कंडिशन काय येईल नो येईल बरोबर आहे की नाही मग आता बघा हा सिम्बॉल आहे त्याला फक्त इन्व्हर्टर लावतो मी पुढं लॉजिक सिम्बॉल आहे बघा इथं हा सिम्बॉल इन्व्हर्टर लावणं म्हणजे काय एक छोटासा सर्कल काढायचं त्याच्या पुढं कळलं का नाही एक छोटासा काय केलं मी सर्कल काढला मग जी काय कंडिशन आहे अँडची ती काय होणार उलटी होणार ओके आणि तो छोटासा गोल आहे ना तो नॉट गेट म्हणून ऍक्ट करतो काय करतो नॉट गेट म्हणजे जी कंडिशन आहे अँडची ती सगळी होणार उलटी होणार मग आता इथं बघा ट्रूथ टेबल टेबल बघा इथं आउटपुट कधी झिरो येणार आहे हॅलो इथं आउटपुट कधी झिरो येणार दोघी वन वन असते तर हा म्हणजे दोन्ही वन वन म्हणजे दोघं जर कॉलेजला जाणार असेल तर आउटपुट काय येणार आहे झिरो येणार म्हणजे दोघांनी जरी असाइनमेंट सोडवली तर त्यांना किती मार्क भेटतील झिरो हॅलो शून्य मार्क भेटतील हा दोघांनी जर असाइनमेंट सोडवलं नाही तर मार्क किती भेटल वन परत एखाद्या जरी सोडवलं तर वन म्हणजे इथं जास्त अभ्यास करून चालणार नाही तुम्हाला काय लागेल इथं कंडिशन काय आहे उलटी आहे हँडचं ओके सोप्या शब्दात सांगितलं तुम्हाला म्हणजे अँड गेट आहे त्याच्या एक्झॅक्ट उलट लिहायचं आता बघा इथं अँड गेटचं झिरो 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 वन झिरो 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 वन झिरो वन वन ला काय वन आहे बरोबर आहे की नाही मग ह्याला हा आउटपुट आहे ना तो एक्झॅक्ट काय करणार उलटा नेणार ओके नंतर इथं लॉजिक सिम्बॉल ला इथं गोल काढणार पुढे बरोबर आहे की नाही आणि इक्वेशन काय ते मला ऑर गेट आपला झालाय नॅन्ड गेट मध्ये बघा हे सगळं उलट केलं हा सिम्बॉल लावला आता लॉजिक इक्वेशन मध्ये बघा मी काय केलंय ए इंटू बी ओके त्याला मी वर एक लाईन काढली त्याला मी म्हणतो बार ओके ए डॉट बी बार इक्वल टू वाय दिस इज द इक्वेशन फॉर व्हॉट नॅन्ड गेट कशाचं इक्वेशन आहे हे हॅलो दिस इज द इक्वेशन फॉर नॅन्ड गेट ए डॉट बी बार ओके कळत आहे का नाही नंतर नॅन्ड नंतर कुठला रे बाबा आफ्टर द नॅन्ड गेट विच गेट इज देअर हॅलो आवाज येतोय का माझा येस सर मग कुठला गेट आहे वाचा की नॉर गेट नॉर गेट हा आता ऑर गेटला कंडिशन आहे रे बाबा ऑर गेट ऑर गेटची कंडिशन बघूया हे ऑर गेट आहे बघा इथं ऑर गेटची कंडिशन काय आहे जेव्हा दोघं झिरो झिरो असेल तेव्हा आउटपुट काय येईल येस झिरो आणि बाकीच्या कंडिशनला आउटपुट काय येतं वन 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 ओके आउटपुटला आता मी उलट करणार कशामध्ये नॉर गेट मध्ये ओके मग उलट केल्यानंतर झिरोच्या तिथं काय येईल इथं वन येईल आणि खालच्या कंडिशन काय येतील झिरो झिरो झिरो
ओके हा सिंबॉल है ना हा लॉजिक सिंबॉल दिसतो का ऑर गेट ओके गेट ऐसी पुढ़ मी एक सर्कल करना स्मॉल ओके म्हणजे तो काय झाला नॉर झाला ओके आणि लॉजिक इक्वेशन मध्ये मी काय म्हणणार ए प्लस बी मी काय म्हणणार त्याला बार म्हणजे त्याच्यावर एक लाईन काढणार मी कळतंय का ओके हे असं इक्वेशन आता बघूया आपण नॉर गेट ओके लॉजिक सिंबॉल बघा ए बी नंतर एक माशाचा चित्र आहे तो सिंबॉल आहे आणि त्याच्या पुढे एक छोटासा मी गोल काढलाय बरोबर आहे की नाही मग तो कुठला गेट झाला नॉर गेट झाला ओके मग इक्वेशन्स मध्ये बघा ए प्लस बी त्यात पुढे मी काय वर काढलंय एक अंडरलाईन काढले ए प्लस बी च्या वरती म्हणजे तो बार झाला दॅट शुड बी इंडिकेशन ऑफ नॉर गेट इन वर एक बार काढला असता की तो इन्व्हर्टर म्हणून होतो ओके मग असं आहे बघा इथं कंडिशन बघा झिरो झिरो ला काय आहे वन आहे तिथं सगळ्या कंडिशनला ऑर मध्ये काय होतं वन 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 होतं इथं काय केला मी झिरो 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 कसं का असे कंडिशन आहे ऑर गेट आहे ना त्याला एक्झॅक्टली काय करायचा उलटा करायचा म्हणजे तो कुठला गेट झाला नॉर गेट अँड गेटला एक्झॅक्टली इन्व्हर्ट करायचा म्हणजे तो कुठला झाला नॅन्ड गेट ओके मग चार गेट पाच गेट शिकलो आपण नॉट गेट आता बघा परत एकदा रिवाइज करतो सिंपल आहे सगळ्यात सिंपल आहे बघा इन्व्हर्टर नॉट गेट नॉट गेटला आपण काय म्हणतो इन्व्हर्टर गेट ओके मग इन्व्हर्टर गेट मध्ये बघा इनपुट झिरो दिला तर आउटपुट काय येतो वन इनपुट वन दिला तर आउटपुट काय येतो झिरो उलट करायचं इन्व्हर्टर म्हणजे उलट करणं वन असेल तर झिरो झिरो असेल तर वन बघा इथं नॉट गेट इन्व्हर्टर म्हणलं त्याला ओके मग ए ला बार दिला ए ते इक्वेशन होत मग नंतर अँड गेट मध्ये बघा झिरो झिरो वन झिरो झिरो वन आणि वन वन या चार कंडिशन आहेत बरोबर आहे मग प्रत्येक कंडिशनला बघा आउटपुट झिरो येते एक्सेप्ट वन वन कंडिशन असेल वन वन म्हणजे लास्टला ए वन असेल बी वन असेल तर आउटपुट काय येतो वन येतो ओके असंच ह्याचा सिम्बॉल आहे असा आणि इक्वेशन काय आहे ए डॉट बी इक्वल टू वाय ए इंटू बी इंटू ओके आणि ए प्लस बी तो सिम्बॉल आहे ऑरच ऑर गेट बघा असा आहे आता बघा जेव्हा दोन्ही कंडिशन झिरो झिरो असतील ए आणि बी तेव्हाच आउट झिरो बाक कंडिशनला आउटपुट काय येणार आहे वन ओके असा माशासारखा सिम्बॉल आहे त्याचा आणि त्याचं इक्वेशन काय आहे ए प्लस बी ओके ऍप्लिकेशन ते कॉम्प्युटर कुठलंही लिहा तुम्ही ते सगळे गेट कॉम्प्युटर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स कुठल्याही घरात डिव्हाइस असेल मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप सीपीयू ओके नंतर डीव्हीडी प्लेअर व्हीसीआर टीव्ही टेलिव्हिजन एच डी टीव्ही ओके सॅटेलाइट सगळ्यामध्ये हे गेट्स वापरतात ओके आता डेराव गेट मध्ये आपण काय बघितलं नॅन्ड गेट टू इनपुट नॅन्ड गेट दाखवलाय तो एक्झॅक्टली अँडचा उलटा आहे नंतर टू इनपुट नॉर गेट ओके हा नॉर गेट बघा झिरो झिरो असेल तर वन बाकीच्या कंडिशनला आउटपुट काय येणार आहे झिरो येणार आहे ओके आता लॉजिक इक्वेशन बघा याचं दिलेलं आहे आता बघा नंतर आहे तो कुठला आहे एक्सक्लुसिव्हली ऑर म्हणजे ऑर चे परत दोन गेट आहेत एक्स ऑर आणि एक्स नॉर ओके आता बघा एक्स ऑर लॉजिक बघा आता ह्याचा सिम्बॉल असा आहे माशासारखा ओके एक्स ऑर टू इनपुट एक्स ऑर गेट माशासारखा सिम्बॉल आहे आणि त्याचं इक्वेशन बघा वाय इक्वल टू ए प्लस बी आणि प्लस ला काय केलंय एक गोल काढलेलं आहे ओके ते इक्वेशन आहे इनपुट किती आहेत दोन आहेत ओके लॉजिक सिम्बॉल बघा ए बी ते माशासारखा सिम्बॉल आहे आणि त्याला मागे काय काढलेलं असे लाईन काढलेले ओके क्रॉस लाईन काढलेले तो एक्स ऑर गेट आहे ओके आता हा सिम कसा बघायचा बघा जेव्हा दोन्ही इनपुट सेम असतात तेव्हा आउटपुट झिरो असत कळालं का दोन्ही इनपुट
आता खाली इनपुट किती आहेत बघा सिम्बॉल मध्ये ए आणि बी. आता दोन्ही इनपुट सेम टेबल मध्ये बघा ए बी दोन्ही इनपुट सेम आहेत म्हणजे काय आहे झिरो झिरो आउटपुट काय आहे बाबा झिरो. परत त्या टेबलमध्ये लास्टला बघा दोन्ही इनपुट सेम आहेत ए आणि बी ओके वन वन आउटपुट काय आहे बाबा झिरो ओके. जेव्हा दोन्ही इनपुट डिफरंट असतात ए बघा वन आहे बी काय आहे झिरो दुसरी लाईन ए वन आहे बी झिरो आहे म्हणजे चेंजेबल आहेत ओके. किंवा ए झिरो आहे बी वन आहे तेव्हाच आउटपुट काय येतं वन वन येते कळतं ना तुम्हाला या सर नो येस सर. आता याच्यात काय सांगितलं तुम्हाला दोन्ही इनपुट सारखे असतील तर ओके म्हणजे दोघं जर असाइनमेंट दोघं पण लिहिणार नाही आणि असाइनमेंट दोघं पण लिहितायत बरोबर आहे की नाही. जेव्हा दोघं पण लिहितायत किंवा नाही लिहितायत तरी त्यांना काय होतं मार्क किती मिळतात शून्य मिळतात. आपण दोन्ही पैकी दोन जण आहेत ए आणि बी त्यातले एका जरी असाइनमेंट लिहिली तर मार्क किती मिळणार आहेत मिळणार असं सिम्पल लक्षात ठेवायचं कळतंय का नाही. मग ते ए बी इनपुट आहे आणि वाय इक्वल टू ए प्लस बी तो गोल काढायचा तो आहे त्याचा सिम्बॉल एक्स बी हे बघा असं आहे वाय इक्वल टू ए प्लस बी तो गोल काढला की त्याला आपण काय म्हणणार एक्स आर. एक्स आर ला लॉन्ग फॉर्म काय आहे एक्सक्लुसिव्हली आर कळतंय का नाही येस आर नो येस सर. आता बघा हा जो टेबल आहे ना ह्याला एक्झॅक्टली उलटा करायचं ओके मग तो पुढचा गेट होतो एक्स नॉर एक्सक्लुसिव्हली नॉर गेट ओके. पुढचा टेबल कुठला आहे एक्सक्लुसिव्हली नॉर ओके. मग मला हा सिम्बॉल आहे ह्याला फक्त उलटा करायचा नॉर करायचा एक्स नॉर ओके. मग तो माशाचा सिम्बॉल आहे ना त्याच्या पुढे मी फक्त एक सर्कल काढणार म्हणजे तो नॉर झाला. आणि हा ए प्लस बी जो आहे ना हे जे इक्वेशन आहे वाय इक्वल टू ए प्लस बी आणि एक सर्कल काढणार त्याच्यावर मी फक्त एक आडवी लाईन काढणार म्हणजे तो झाला एक्स नॉर ओके. बघा एवढं सिम्पल आहे इथं एक्स नॉर गेट हे बघा ए बी फक्त ते जो सिम्बॉल आहे ना मासासारखा त्याच्या पुढे मी एक काय काढला छोटासा सर्कल काढला ओके. वाय इक्वल टू ए प्लस ते सर्कल काढायचं बी आणि पुढे बार बनायचं ओके. मग आता इथं बघा ए बी जेव्हा दोन्ही इनपुट सेम असतात तेव्हा आउटपुट काय येतं वन. त्याचा एक्झॅक्टली उलटा केला एक्स आरच्या एक्झॅक्टली उलटा केला म्हणजे काय झाला एक्स नॉर झाला ओके. लक्षात घ्या जेव्हा दोन्ही इनपुट सारखे असतात तेव्हाच आउटपुट काय येतं वन येतं. म्हणजे ए आणि बी दोन विद्यार्थी आहेत दोघांनी असाइनमेंट लिहिली मार्क किती मिळणार एक. नाही लिहिली तरी एक मिळणार आणि एकाने लिहिली दुसऱ्याने लिहिली नाही बरोबर आहे तर मार्क किती मिळणार झिरो मिळणार कळतंय का नाही. इथं फक्त दोनच आउटपुट असतात वन आणि झिरो कारण हे कुठला नंबर आहे हा बायनरी नंबर आहे ओके. ऍप्लिकेशन दिलेलं ओके झालं एवढं एवढं सिम्पल आहे बघा ह्या अशा पद्धतीचं लक्षात ठेवायचं ओके. एक्स तर आज आपण किती गेट शिकलोय नॉट गेट बघा आज कोणते कोणते शिकलोय नॉट गेट शिकलोय अँड गेट शिकलोय हे अँड गेट आहे नंतर ऑर गेट शिकलोय नंतर अँड आणि ऑर ला उलट केलं म्हणजे नॅन्ड आणि नॉर बरोबर आहे. नंतर नॅन्ड गेट शिकला नॉर गेट झालं ओके. नंतर दोन गेट ऍडिशनल शिकलो एक्स ऑर आणि एक्स नॉर ओके. एक्स ऑर मध्ये बघा जेव्हा बोथ द इनपुट्स आर सेम म्हणजे सारख्या व्हॅल्यूच असतील ए आणि बी शून्य शून्य किंवा ए आणि बी वन वन तर आउटपुट काय होतं झिरो. आणि चेंजेबल असेल एखादा जरी इनपुट म्हणजे ए वन असेल बी झिरो किंवा ए झिरो बी वन असेल तर आउटपुट काय येणार आहे वन वन. मग ह्याला एक्झॅक्ट उलटा केला उलटा केल्यानंतर एक्सक्लुसिव्हली नॉर येणार ओके. एक्स नॉर मध्ये उलटा केला बघा बोथ द इनपुट्स आर सेम आउटपुट इज वन. बोथ द इनपुट्स आर डिफरंट आउटपुट इज वन झिरो
तर हे सर्व गेट स्टडी करायचे आहेत. ह्याच्यावर क्वेश्चन बँक देणार आहे आणि ते त्यातलेच प्रश्न येणार तुम्हाला. तर क्वेश्चन बँक उद्या देणार आहे मी. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे क्वेश्चन आहे का? क्वेश्चन आन्सर एक मिनिट होल्ड करा. तुमच्याकडनं काय क्वेश्चन आन्सर आहे का आता एक्झाम रिलेटेड? हा तर टाइम टेबल असा आहे की आपण 15 दोन ब्रांच घेऊ, 16 एक ब्रांच घेऊया. ठीक आहे, 15 वाटलंस आपण इन्स्ट्रू EXTC घेऊया आणि 16 इलेक्ट्रिकल घेऊया. ठीक आहे, तर त्या दिवशी मला तुम्ही काय लिहिलेलं ते दाखवा. ठीक आहे, होईल ना? हॅलो कोणाला प्रॉब्लेम? हा प्रॉब्लेम आहे का कोणाचं काही 15 आणि 16? एक जनरल आपण डिस्कशन इलेक्ट्रिकलचा शक्यतो 16 घ्या. मग 16 घेणार ना इलेक्ट्रिकल, 15 EXTC आणि इन्स्ट्रू घेणार म्हणलं ना. इलेक्ट्रिकल लास्टला घेऊया आणि 6-9 टायमिंग ठेवूया आपण इलेक्ट्रिकलचं संध्याकाळी, म्हणजे ते बाकीचं झंझट नको कोण घेतोय नाही घेतोय. हॅलो. ओके सर. ओके सर. सर्वजण हजर राहणं गरजेचं आहे बरं का? म्हणून तुम्हाला सांगितलं हजर तो वजीर, म्हणजे जो हजर आहे तो पास आहे, जो गैरहजर आहे तो काय आहे? नापास आहे. फक्त हजर राहा एवढं मी तुम्हाला सांगितलं व्यवस्थित. ठीक आहे, आणि ते असाइनमेंट वगैरे काय आहे तुम्ही असाइनमेंट लिहा आणि ते एक्सपेरिमेंटल राईटअप कम्प्लीट करा. 7/10 किती लिहायच्यात? 7 बरोबर आहे. 2 व्हिडिओ शेअर केलेत, अजून 2 व्हिडिओ मी शेअर करतो आणि 16 नंतर मी तुम्हाला सांगतो ते प्रॅक्टिकल काय काय आहे ते. सध्या तरी तात्पुरतं लिहून तुम्ही रेडी ठेवा. ठीक आहे, किंवा आता हे आपलं 6 युनिट झालेलं आहे, उद्या परवा मी वाटलंच तुम्हाला किंवा परवा दिवशी रविवारी मी तुम्हाला एक्सपेरिमेंट बद्दल सांगेल काय काय नाही, पण तुम्ही लिहून ठेवा ते. हॅलो, काय अजून काय तुमच्याकडनं क्युरीज? हा मारुती, मारुती जाधव काय क्युरी आहे का? बर, मी काय म्हणतो तुमच्याकडनं कोणी इनिशिएटिव्ह घेणार आहे का एक्झाम मध्ये? कि बाबा मार्क मी त्यांना देईन जास्त, जो कोणी इनिशिएटिव्ह घेईल त्यांनी फक्त रोल कॉल नंबर कॉल करायचा सिरियली आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याने व्हिडिओ ऑन करून दाखवायचं किंवा हे लिहिलंय म्हणून. तर तो रोल कॉल कोण कॉल करायला तयार आहे का त्याला मी मार्क जास्त देईन. तुमच्या कोण आहे का तसं, म्हणजे इनिशिएटिव्ह घ्यायला कोण तयार आहे का? आपल्याकडे PRN नंबरची लिस्ट आहे. हॅलो, कोण नाही आहे? हॅलो, आदित्य कोण आहे? ठीक आहे, काही क्वेश्चन आन्सर आहेत का? हॅलो, हॅलो, काही क्वेश्चन? काही नाही आता. ठीक आहे, मग टाइम टेबल तसं लावायचं का? 15 इन्स्ट्रू चं 3-6 घेऊ आहे आणि EXTC 6-9 घेऊ आहे आणि इन्स्ट्रू परत दुसऱ्या दिवशी 16 एक 5-8 किंवा 6-9 असं घेऊ आहे. हा टाइम टेबल ओके आहे ना? ओके सर. तीन तास घेऊ आहे, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे तेवढा टाइम तर लागणार नाही पण त्याआधी दाखवूया आपण तेवढे बॅचेस. ठीक आहे, तर मी शेअर करतो ते आणि त्यानुसार तुम्ही राईटअप लिहून. हा बोला की. सर, टाइम थोडं लवकर घेत आहे का, म्हणजे 5-7 वगैरे असं? कोणते ब्रांच आहे, ब्रांच कोणती आहे तुमची? इलेक्ट्रिकल मध्ये दुसऱ्या दिवशी घ्यायचं ना आपल्याला 5 सर, दुसऱ्या दिवशीच लवकर, कारण की 8-9 सर.
नाही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दाखवायचं आहे, अभ्यास करायचा नाही, क्वेश्चन आन्सर नाहीये, फक्त दाखवायचं लिहिले. ओके चला असं कळते का? ओरल एक्झाम नाही आहे. हा ठीक आहे. ओके सर. हा लिहिलेलं दाखवायचं. हा आणि दाखवल्यानंतर मी तुम्हाला एक मेल आय डी देईन, कळते का नाही? त्या मेल आय डी वर मला ते सेंड करायचं तुम्ही काय लिहिलेलं आहे, कळत का? नंतर करायचं ते एक्झाम झाल्यानंतर, आताच करू नका. ओके एक वेगळा मेल आय डी बनवतो मी तुमच्या ब्रांच वाईज. ओके त्या मेल आय डी वर जेव्हा पाठवता ना तुम्ही काय असाइनमेंट वगैरे, तर त्यामध्ये तुमच्या सब्जेक्ट मध्ये रोल नंबर लिहायचा आणि पी आर एन नंबर लिहायचा आणि ब्रांच लिहायचा, कळत का नाही? लिहून घ्या काय काय लिहिणार तुम्ही, रोल नंबर, पी आर एन नंबर आणि ब्रांच. ओके तर मेल आय डी मी नंतर देणार आहे, आता विचारू नका, नंतर देणार आहे एक्झाम झाल्यावर. ओके ओके मग त्याच्यावर तुम्ही काय लिहिलेलं आहे ते पाठवायचं मला. ते कशासाठी? ते रेकॉर्ड साठी, किंवा कोणी विचारलं की लिहिलंय का नाही तर ते दाखवायचं विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे. उद्या तुम्हाला तुम्हाला विचारणार नाही, मला विचारतील की बाबा विद्यार्थी तुम्ही एवढे मार्क दिले 25 पैकी 25, मग त्यांनी काय केलंय का नाही, त्यांना दाखवायला की बाबा बघा सर आईने लिहिलेलं आहे. बरोबर आहे ना? येस सर. नो येस सर. ओरल आहे ना त्यांना, त्यामुळं तेवढं लिहा तुम्ही. आणि ओरल झाले असं सांगायचं, ती ओरलच आहे आपली, कळत का? ठीक चालेल. मग त्याचा टाइम टेबल लावतो मी आणि ग्रुप वर टाकतो मग, 15 आणि 16, जेवढा लवकर होईल तेवढा चांगलं आहे. बाकीच्यांचं कसं टाइम टेबल, दुसऱ्या सब्जेक्टचा आलाय का? आलाय का? कसं होतं टाइम टेबल? आला नाही सर. 15 ला फक्त केमिस्ट्री आहे, केमिस्ट्री इलेक्ट्रिकलचा. हा अजून अजून काय नाही ना 15 ला? आणि ते केमिस्ट्रीचा टाइम किती आहे? 10:30. हा राहू दे, काय नाही प्रॉब्लेम, त्याचा काय आपल्याला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मी टाइम टेबल शेअर करतो तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस तुम्ही ते वही वगैरे नोटबुक घेऊन तयार राहा. काही प्रॉब्लेम आहे का अजून? नो सर. नो सर. क्वेश्चन बँक तर दिले 4 मिनिटचं, शेवटचे 2 मिनिट राहिले, त्याचे क्वेश्चन बँक शेअर करतो. तेवढे ते क्वेश्चन जे गुगल फॉर्म दिलेले आहे बघा, ते प्रिपेअर करा व्यवस्थित. ओके गुगल फॉर्म आता नंतर टाकलेला आहे बघा तुम्हाला, Unit 1, Unit 2, Unit 3, Unit 4 ते दिलेलं आहे, ते सबमिट करू नका. ते सबमिट करायचं नाही, त्या रेफरन्स म्हणजे क्वेश्चन बँक आहे, त्याच्यानंतर अजून 2 क्वेश्चन बँक जे आहेत 5वा युनिट आणि 6वा युनिट त्याच्यावर देतो. तेवढे 60-70 क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करावे. ठीक आहे. ओके चालू, एक्झिट करा. हा बोला. ओके तुमच्या साईडने एक्झिट करा तुम्ही आता.